डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे माझे खूप एक आदराचं स्थान आहे. त्यांचे सुरुवातीला मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. द सिव्हिलियन्स अकॅडमी एम्पॉवरिंग नेशन बिल्डर्स मेंटर्ड बाय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे वाचल्यानंतरच परिस्पर्श काय असतो हे आपल्याला समजून येतं. सर आपलं खूप खूप अभिनंदन आणि एक वेगळी समाजाला दिशा देण्याचं काम करण्याची मुहूर्तमेढ आणि सुरुवात पुण्यामध्ये आपण करताय त्याबद्दल आपले खास आभार. इतकं विचारपूर्वक मुळे सरांनी ह्या संदर्भातला कन्सेप्ट फॉर्म्युलेट केला, तो कन्सेप्च्युलाइज केला. जसं म्हणतात की एखादा विचार आपण एखादा वाचतो, तो वाचल्यानंतर म्हणजे रीड करतो आपण, पाहिला वाचला तो ग्रास्प करण्याचा प्रयत्न करतो, तो ॲसिम्युलेट करतो, तो डायजेस्ट करतो, तो रिप्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा इम्पॅक्ट काय झाला हे त्यांच्या चेहऱ्यावर बघत असतो आपण. एखादा वक्ता जेव्हा बोलत असतो, म्हणजे कुमार विश्वास असेल किंवा इतर कुणी असतील, तर असं भारावून जातो आपण. मोटिवेशनल स्पीकर्सच्या संदर्भातला जो विषय असतो त्याच्याबद्दल, पण अतिशय वेगळ्या पद्धतीचं हे एकंदरीतच हे व्यासपीठ तयार केले गेलेले. आणि जेव्हा पंकज आणि वर्मासाहेब माझ्याकडे रेडेकर आणि त्यांचे सहकारी या संदर्भात मला निमंत्रण देण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी आले, तर मी आय वॉज सो हॅपी. म्हणजे मला ह्या नवीन कन्सेप्ट कसा ॲक्सेप्ट करायचाही समजेना, कारण असं होत नाही. स्वप्न विकणं एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये चाललेलं आहे की काय खरं काय खोटं काही समजत नाही. आणि ज्याच्यासाठी आपण करतो आहे, म्हणजे आता मी खूप अनेक ठिकाणी मी काय होतो आणि काय हे सेल्फ ग्लोरिफिकेशन टाळण्यासाठी मी काही सांगत नाही, पण मला अनेक इंटरव्ह्यू बोर्डामध्ये जाण्याची संधी मिळाली होती, अनेक इंटरव्ह्यू बोर्ड. तेव्हा काही जसं आता अग्रवाल सरांच्याबद्दल आपण बोललात मॅडम, की इंटरव्ह्यू बोर्डात कोण कसे असावं हे याच्यावर आपलं काही कंट्रोल नाही. दिस आर टोटली अनकंट्रोलेबल फॅक्टर. मी बोलताना असं काही तयार करून आलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये एक छंद काही नसणार आहे, इकडचं तिकडं तिकडचं इकडं, कारण तिकडं कोणकोण झोपलेलं वगैरे काही पत्ता लागत नाही. तर त्यांना थोडंसं जागृत मला ठेवावं लागणार आहे. तर ही सर्व्हिस काय जॉईन करणार आहे, देशाची सेवा करायची, मग मिलिटरीत का जात नाही, असा एक नॅचरली प्रश्न एखादा इंटरव्ह्यू घेणारा विचारत असतो. तो बिचारा गडबडून जातो, त्याला असं वाटेल की याच्यापासून नेमकं तू काय करणार आहे अगं असं वगैरे विचार. म्हणजे हटके असा प्रश्न येणार हे जसं गृहित धरून आपण तिथे गेले पाहिजे असं जसं सांगितलं, तशी तयारी करत असताना काय काय केलं पाहिजे याच्याबद्दल मी आता आपल्याला सांगणार नाही. मुद्दा असा आहे की आपण जॉईन होताना इथं का जॉईन व्हावं याचं स्वतःशी एकदा कन्सेप्ट जर क्लिअर झालं नाही, तर नुसतं पास होऊन पुढचं आयुष्य एवढं सुखकारक सुकर आणि स्वतःच्या म्हणजे आपल्या मनाला तुम्ही उत्तर देऊ शकणार नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही प्रवास करत राहाल. त्याचं कारण मी सांगतो. उच्च विभूषित खूप शिकलेले हायली मेरिटोरियस असणारी मुलं सिलेक्ट झालेली, माझ्याशी परिचित असणारे, संपर्क आलेला पोलीस सर्व्हिसमधले, बाकीच्यांच्याबद्दल बोलायचं मला तसा फारसा अधिकार नाही. आणि एकाएकी ज्यांनी गांधीयन थॉट पण वाचलेले आहेत, त्याच्याबद्दल रकान्याच्या रकाने भरून पेपर लिहिलेले आहेत, असे अधिकारी एकन दोन तीन चार पाच वर्षाच्या आतच कुठल्या तरी आमिषाला भुलून, ज्याला आपण नेशन कॅरेक्टर बिल्डिंग म्हणतो, वैयक्तिक आपलं पर्सनल कॅरेक्टर बिल्डिंग म्हणतो, सर्व्हिसमध्ये आपण कशा करता आलो याच्याबद्दलची मोठमोठी भाषणं दिलेली असतात, त्याच्याबद्दलची उत्तरं दिलेली असतात, इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेली असतात, त्याच्या नेमकं ते लगेचच कसं घडतं ह्याचं ॲनालिसिस होत नाही. हे जर व्हायचं नसेल तर आम्हाला अशा संस्थेची खूप गरज आहे, खूप गरज आहे.
का तुम्ही पर्याय देत आहात, तुम्हाला स्वप्न नुसते देत नाही आणि त्या स्वप्नामध्ये त्या त्याच्या त्या गर्तेत तुम्हाला फिरवत नाही, हे नाही तर ते नाही तर ते तुम्हाला करता येईल आणि म्हणून कुठला तरी शॉर्टकट, कुठला तरी पर्याय की जो अभिप्रेत नाही आम्हाला, अशा पद्धतीला अशा पद्धतीच्या मार्गात तुम्ही जाता। आमच्या पोलीसमध्ये एक कन्सेप्ट होता असतो, एव्हरी फ्रायडे वी हॅव अ परेड आणि परेडनंतर ती ऑफिसर कमांडिंग ऑफिसर हॅज टू स्पीक टू दी ही जवान्स इन ऑफिसर्स टू फाइंड आउट देअर डिफिकल्टीज, त्यांच्याशी बोलावं लागतं, बोलायचं असतं, मग त्यांचे अडीअडचणी समजतं। म्हणजे दिस इज ऑल यु नो डेव्हलपिंग द पर्सनल, नॉट ओनली पर्सनल रिलेशन बट ह्युमन रिलेशन। तुम्ही ग्राउंड रियालिटी बघता की एका दिवशी एका वेळी एका वेळेला तुम्ही सर्व ग्राउंडवर आहात, एका प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात, म्हणजे तुम्ही त्यांचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं समजू शकता। शेखर गायकवाडांनी त्यांच्या भाषणात जे सांगितलं की जेव्हा तुम्ही अधिकारी होता तेव्हा चांगला अधिकारी म्हणजे कोण, की जर तुम्ही त्या सनदी अधिकारी झाला, तुम्ही IAS-मध्ये गेला, MPSC-च्या थ्रू डेप्टी कलेक्टर झाला किंवा अन्य कुठल्याही पदावर गेला, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचे मदतीचे हात लागले पाहिजे, ज्यांना दुःख अन्याय हे नव्याने सांगायची गरज पडत नाही, अशा स्तरातून आलेली मुलं ऑफिसर झालेली असतात। पण जेव्हा त्यांच्याकडूनच अशा पद्धतीचे अन्याय झालेले आपल्याला दिसतात त्यामुळं मन विद्ध होऊन जातं, चुकीचं वाटतं, समथिंग इज रॉंग समवेअर, आणि मग हे ठामपणे कुणीतरी सांगितलं पाहिजे, ऑन द जॉब ट्रेनिंग देताना हे सांगितलं पाहिजे की हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही, अशा पद्धतीचा अभिप्रेत नाही, तुम्ही इथं अधिकारी म्हणून येणं, तुम्ही इथं अधिकारी म्हणून राहणं, आणि लोकांना ज्या पद्धतीची सर्विस वल्लभभाई पटेलांनी जे म्हटलेलं होतं की इंडियन पोलीस सर्विस आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस आहे, इट इज अ सर्विस। पूर्वी IP होतं, फक्त इंडियन इम्पिरियल पोलीस होतं, नंतर इंडियन पोलीस होतं, मग हे IPS झालं, इट इज अ सर्विस, सर्विस टू द नेशन। आणि ही भावना तुम्ही सुरुवातीपासून ठेवली पाहिजे, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करत असताना जास्तीत जास्त तुम्ही लोकांना देऊ शकता, तुम्हाला बेनिफिट्स काय नाही आहेत, यू गेट एव्हरीथिंग, यू हॅव द ऑनर। कदाचित तुमच्याबरोबर जर तुम्ही मागं वळून बघा की तुमच्याबरोबर असणारे विद्यार्थी किती खूप हुशार होते, परंतु परिस्थितीमध्ये त्यांना संधी नाही मिळाल्यामुळं ते ह्या पदापर्यंत येऊ शकले नाही। तुम्ही संधीचं सोनं केलं, तुम्ही परीक्षा दिली, चांगल्या पद्धतीने मार्क मिळवले, आणि इथं आईवडिलांच्या आशीर्वादाने म्हणेल मी, देवाच्या कृपेने म्हणेल, तुमच्या प्रयत्नामुळे तुम्ही ह्या पदापर्यंत पोहोचलात, तर त्याचं भान ठेवून मी सिलेक्शनच्या आधीचा याच्याबद्दल आता बोलत नाही, कारण हे आधीचं भरपूर सांगून झालेलं आहे। त्याच्यानंतरचा जेव्हा आपण विचार करू त्यावेळेला हे मात्र नक्की, जेव्हा हे गोष्ट अभिप्रेत आपल्याला आहे की आपल्याला हे जॉईन करायचं आहे, जॉईन करण्याचे जो मकसद आहे, जो हेतू आहे, जो व्हिजन आहे, तो कशा पद्धतीनं आपण पार पाडला, तुम्हाला 30-35 वर्ष सर्व्हिस करायची आहे, अनब्लेमिश रेकॉर्ड तुमचं तयार झालं पाहिजे, नोबडी शूड हॅव अ गरेज अँड द गट्स टू से एनिथिंग बिहाइंड यू, इन फ्रंट ऑफ यू तर बोलायचा प्रश्नच येत नाही, पण इवन बिहाइंड यू अशा पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याची ताकद आणि त्या पद्धतीचं वातावरण तुमच्या मनामध्ये झालं पाहिजे, तशी तुम्ही स्वतः तयार केलं गेलं पाहिजे। आत्ता सांगितलं मॅडम बोलत असताना तो एक मुद्दा मला खूप पटला आणि मी तो दाखवला की जे मी लिहित असतो काहीतरी, ते एक महिन्यापूर्वी मी हाच मुद्दा एका ठिकाणी पाठवला होता की गरीब परिस्थितीचं तथाकथित इमॅजिनरी आर्टिफिशियल अशा ह्या परिस्थितीचं वर्णन करून जे पास होतात, हे पास होण्याच्या ह्याच्यात असतात, आणि मग सहानुभूतीच्या लाटेवर तो सर्व समाजाला असा बिचार दौडत असतात, ते त्या लाटेत त्यांना गुरफटून घेतात, अशा परिस्थितीत झालं। आता न्यूनगंड भयगंड हा शब्द परीक्षेसाठी नाही मॅडम, इफ आय एम राईट, त्याचं कारण असं आहे, मी पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी, ज्या ठिकाणी जयकर लायब्ररीचा उल्लेख झाला, बॅरिस मोहरा जयकर लायब्ररी पुणे विद्यापीठातली, रँगलर महाजनी व्हाईस चान्सलर असतानाचं मी त्यावेळेचा स्टुडंट, महाराष्ट्रीयन मुलं
आयएएस आयपीएस आणि सर्व्हिसेस मध्ये कमी येतात म्हणून महाराष्ट्र शासनाने एक स्कीम केली होती. आता खूप क्लासेस अवेलेबल आहेत. फक्त 20 चा इंटेक होती त्या वेळेला विद्यापीठामध्ये. जयकर लायब्ररी फ्री, त्यावेळेचे मोटिवेशनल पॉइंट्स बघा. जयकर लायब्ररी वापर फ्री, हॉस्टेल फ्री आणि शिवाय 100 रुपये स्टायपेंड, अशा पद्धतीचं त्यावेळेला त्या फॅसिलिटीज होत्या. आणि म्हणून जास्तीत जास्त मुलं तिथे आले पाहिजे. आय रिमेंबर अनिरुद्ध जोशी नावाचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून ग्रॅज्युएट झालेला इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये सिलेक्ट व्हावं म्हणून एक वर्ष आमच्या मी त्या 20 मुलांमध्ये होतो. माझ्या आमच्याबरोबर शिकायला तो आला होता. ही ॲपियर बट ही कुडंट गेट थ्रू. तो रॉयटर्स म्हणजे इंटरनॅशनल वृत्तसंस्था, तिथं त्यांनी जॉईन केलं आहे. तर हे असे नवीन नवीन त्या निमित्ताने लोकांना त्या परीक्षेच्या तयारीच्या मधून मिळाले. काही आर्मी ऑफिसर्स झाले, एव्हरीबडी गॉट प्रॉपरली सिलेक्टेड, तो भाग नाही. मी आता या निमित्ताने मी थोडं आवर्त घेतो आहे कारण वेळही कमी आहे. कदाचित पुढचा दुसरा कार्यक्रम या ठिकाणी असू शकतो. सर, मी आपल्याला आपल्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या संस्थेशी निगडीत राहण्यासाठी व्हॉट एवर बेस्ट इज पॉसिबल कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी त्यांच्याशी त्यांच्यापासून मलाही काही शिकायला मिळेल अशा पद्धतीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मला निश्चितपणे आनंद वाटेल. आणि या निमित्ताने एकच सांगतो की हे जो हा नवीन विचार आपण मांडलेला आहे तो सर्वदूर अशा पद्धतीने गेला पाहिजे की खेड्यापाड्यातून इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये पैसे खर्च करून जो हा सगळे उपद्रव होतो तो किमान काही प्रमाणामध्ये तो कमी होईल अशी अपेक्षा आपण या निमित्ताने व्यक्त करू. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.